एक फोन कॉल, तिचा तो आलेला फोन कॉल. आयुष्य खूप चांगलं चालू होतं, पण एक दिवस दुपारी एक अननोन कॉल आला. वाटलं चुकून लागला असेल म्हणून मी कॉल उचलला नाही, पण खूप वेळ वाजत गेला म्हणून मी तो कॉल उचलला. तो कॉल उचलल्यानंतर त्या कॉलवर एक मुलगी बोलत होती. ती बोलली, हाय, तू चैतन्य ना? त्यावर मी म्हणालो, हो मी चैतन्यच आहे, पण तुम्ही कोण बोलत आहात? मी ओळखलं नाही तुम्हाला. त्यावर ती म्हणाली, हा माहीत आहे, अरे आपण एकाच क्लासमध्ये होतो कॉलेजमध्ये. तू मागे बसायचा आणि आम्ही पुढे बसायचो पहिल्या बेंचवर. तेव्हा तिने व्हॉट्सअपमधला DP सेंड केला. त्यावर मी तिला म्हणालो, हा हा आठवलं, आत्ता आठवलं, पण एक मिनिट यार, मी तर तुला माझा नंबर दिला नव्हता, मग तुला माझा नंबर कसा भेटला? त्यावर ती म्हणाली, अरे आपला व्हॉट्सअप ग्रुप बनवला होता ना, त्यातूनच घेतला मी. त्यावर मी तिला म्हणालो, अरे पण तू त्यावेळेस तर खूप शांत शांत असायची, कोणाला बोलायची पण नाही वगैरे वगैरे. तुझ्या तेवढा बदल कसा झाला ग? त्यावर ती म्हणाली, माहीत आहे रे, मी आधीपासूनच खूप शांत असायचे, कोणाला बोलायचे नाही, पण मला तुला काहीतरी सांगायचं म्हणून मी तुला फोन केला. मी म्हणालो, का का काय काम होतं का? त्यावर ती म्हणाली, छे काय काम नाही आहे रे, पण मला जे सांगायचं आहे ते कसं सांगू हेच कळत नाही आहे मला. मी म्हणालो, बोल ना, एवढं काय त्यात? त्यावर ती मला म्हणाली, तुला माहिती आहे मी जेव्हापासून तुला पाहिलंय ना तेव्हापासून तू मला आवडायला लागला होतास. मी तुला मेसेजही करायची तेव्हा, पण तसं काही बोलणं होत नव्हतं. मी तिला म्हणालो, अगं पण एखादी व्यक्ती आवडते ह्याचा अर्थ असं नाही की त्याला प्रेम म्हणावं. त्यावर ती म्हणाली, हो रे माहीत आहे, पण तुझ्याबद्दल इतरांपेक्षा वेगळ्या फिलिंग्स होत्या माझ्यात, फक्त मला त्या एक्सप्रेस नाही करता आल्या रे. त्यात थोडा वेळ मोबाईल होल्डवर होता. त्यात मी तिला म्हणालो, अगं तू लाईक करत असशील, मी तुला आवडत असेल, पण मी यार ह्याचा कधी असा विचार नव्हता केला. यार मी खूप आदर करतो तुझ्या फिलिंगचा, पण यार मला ह्या सगळ्यात पडायचं नाही आहे. असं नाही की तू आहेस म्हणून मी असं बोलतोय, छे यार, पण माझं हे आधीच ठरलं आहे. त्यावर ती म्हणाली, पण यार ठीक आहे, आता मी ह्यापुढे असं कधी तुला फोन पण नाही करू शकत का? त्यावर मी तिला म्हणालो, अरे असं काय बोललो का मी? नाही बोललो ना. मग यार आता आपण फ्रेंड्स तर आहोत ना, मग बोलू ना, ते तर खूपच आहे. त्यावर ती मला म्हणाले, ओके चालेल, मला फक्त तुझी कंपनी हवी होती. त्यावर मी म्हणालो, ओके चालेल, चल बाय, टेक केअर. तीही म्हणाली, ओके बाय, टेक केअर. मित्रांनो, तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त करा टाईमावर. तुम्ही एखाद्याबद्दल तुमच्या ज्या फिलिंग्स असतात ते दाबून ठेवताना तर काय फायदा नाही आहे.